मणिपूर हिंसाचार आणि महिलांना नग्न करून धिंड काढल्याच्या निषेधार्थ वरोरा विधानसभेचे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात वरोरा काँग्रेस कमिटी आणि महिला आघाडी काँग्रेस कमिटीच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. मणिपूर हिंसाचार आणि महिलांची नग्न धिंड काढून बलात्कार झाल्याची घटना समाज माध्यमावर चित्रफीत व्हायरल झाल्याने उघडकीस आली आणि याचे पडसाद सर्वत्र पसरू लागले. विविध राज्यात अनेक ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. याच घटनेचा निषेध म्हणून वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात 23 जुलै रोजी रविवारला वरोरा येथील आंबेडकर चौकात आंदोलन करून निषेध नोंदवला. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अमर गोंडाने यांनी संताप व्यक्त करीत पंतप्रधान मोदी यांनी वेळीच या हिंसाचाराची दखल घेतली असती तर मणिपूर राज्य आज हिंसेला बळी पडलं नसतं. या संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अमर गोंडाने यांनी यावेळी केली. मानवतेला काळीमा फासणारी अशी घटना या देशामध्ये घडलेली आहे. आश्चर्याची गोष्ट ही की जी घटना 70 दिवसाआधी घडलेली आहे ती घटना आपल्याला 70 दिवसानंतर माहिती पडते. आता ही एवढी मोठी मानवतेला काळीमा फासणारी घटना म्हणजे मणिपूरमध्ये दोन समुदायातील वाद हा धार्मिक वादामध्ये रूपांतरित होतो आणि देशाचा पंतप्रधान कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये प्रचार सभेमध्ये हातवारी करत आपल्या भाजपा पक्षाचा प्रचार करत राहतो. एवढंच नाही विदेशात जाऊन हातवारे करतो. परंतु या आपल्या देशामध्ये मणिपूरसारख्या ठिकाणी शांतिप्रिय राज्यामध्ये एवढी मोठी घटना झाल्यानंतर एकही शब्द बोलायला तयार नाही. जो देशाचा पंतप्रधान एक खेळाडू शिखर धवन याच्या अंगठ्याला दुखापत झाली म्हणून स्टेटमेंट देतो, परंतु एवढी गंभीर मनाला चीड आणणारी घटना ज्यावेळेस देशामध्ये घडते त्यावेळेस मात्र त्याच्यावरती बोलायला तयार नाही. इकडून तिकडून बोलण्याची शरम आली तर त्याच्यावरती भाष्य करताना फक्त 36 सेकंद बोललं जातं आणि त्याही 36 सेकंदामध्ये फक्त छत्तीसगड राजस्थान या काँग्रेस शासित राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळे त्यांना बदनाम कसं करायचं इथेवरच त्यांची जोर दिसतो. मात्र स्वतः नैतिकता सांभाळून आपण आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा हे मात्र या पंतप्रधानाला समजत नाही. आश्चर्याची आणि संताप चीड आणणारी अशी घटना या मणिपूरमध्ये घडली. इथंच नाही, तुम्हाला थोडंसं विश्लेषण सुद्धा करतोय घटनेचं की त्या दोन महिलांना पोलिसाच्या ताब्यातून घेतलं गेलं, जमावाने आपल्या ताब्यात घेतलं, त्यांना नग्न केलं, नग्न केल्यानंतर त्यांच्या गुप्तांगांना हात बोट लावले गेले अशी चीड आणणारी एक घटना घडून आलेली आहे. तिथला मुख्यमंत्री हा भाजपाचा असून त्याने मात्र अजूनपर्यंत कोणतीही नैतिक जबाबदारी घेतलेली नाही आणि जर अशी नैतिक जबाबदारी घेऊन जर राजीनामा देत नसाल तर हा देश या पद्धतीनं असा जळत राहील की ते घरं उद्ध्वस्त होतील की ते परिवार उद्ध्वस्त होतील आणि हा जो समोरचा येणारा काळ आहे हा काळ कोण्या पद्धतीचा असेल याचा जर विचार जरी केला तरी अंगाचा थरकाप उडतो. आणि म्हणून या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सुद्धा आवाहन करतोय की जनतेने आता जागृत होणं गरजेचं आहे, नाहीतर येणारा काळ हा कोण्या पद्धतीचा असेल याची कल्पना करा. शंकर बोरघरे, स्टार भारत न्यूज, चंद्रपूर.